त्या मुलाला पोलीस चौकीत येऊन त्याचा फोन घेतात पोलिसांच्या पुढे, सिम कार्ड तोडतात, मेमरी कार्ड तोडतात आणि पोलीस हसतात. कसं आपलं क्राईम वाचेल मॅडम? प्रेम प्रकरणातून जीव गमवावा लागलेल्या नवी मुंबईतील नेरूळ इथं स्टेट बँक कॉलनीत राहणाऱ्या स्वप्नील सोनावणेच्या वडिलांचा हा गंभीर आरोप. 11वीत शिकणाऱ्या स्वप्नीलची शाळेत शिकणाऱ्या एका मुलीबरोबर मैत्री होती. याला मुलीच्या घरच्यांनी विरोध दर्शवला होता. मुलीच्या भावानं मुलाच्या घरी जाऊन धमकावलंही होतं, तसंच त्याच्याकडून लेखी लिहूनही घेतलं होतं. तरीही मंगळवारी माफी मागण्यासाठी मुलीच्या घरी स्वप्नीलला बोलावण्यात आलं. तिथं त्याला त्याच्या आई वडिलांसह मारहाण करण्यात आली. त्यात स्वप्नीलचा जीव गेला. या प्रकरणी पोलिसांची चूक असून त्यांना सह आरोपी करावं अशी मागणी आता त्यांनी केली आहे. तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेबांना की यांना फास्ट ट्रॅकवरती मला काहीतरी न्याय असं मिळेल की उद्या भविष्यामध्ये असं कोणी परत असा क्राईम नको करायला. या घटनेनंतर स्वप्नील राहत असलेल्या नेरूळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून न्याय मिळावा अशी मागणी होतीये. मी कळकळची विनंती करते सरकारला, ज्याने या पोराला मारलं त्याच्या घराला सगळ्या मारायला पाहिजे, त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे, त्याला फाशी द्यायला पाहिजे. त्याला असं जनरल नॉलेज फारसं नव्हतं, अल्लड होता तो. आणि त्याच्या अल्लड वयातून समजा त्याच्याकडून काही झाली चूक असेल तर माझं म्हणणं मोठ्याने त्यांना जरा समजून घ्यायचं होतं. जे लहानाने केलं त्याच्यापेक्षाही भयंकर प्रकार मोठ्याने केलाय. हा प्रकार होता कामा नये, झालं नाही पाहिजे. स्वप्नीलच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक झाली असली तरी त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांच्या भूमिकेची कसून चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.